बाटे राम राम अरे ये का महारी रास्ता ढाटी का नहीं हां बात है ढाटी की अच्छा बस राम राम सावकार या बाटी काय सकाळच जरा काम होत 100 रुपये होय बस सांगो करतो करतो तुम अरे बंबस पेटलो नाही आज गोप्या मार आहे कुठं लाकडं कोण फोडणार ही मारा आजकाल कामच करत नाही हो नाहीतर काय मात्र न्हावी लोक आजकाल चांगलं काम करतात रे बर पाटील तुमच्या कामाचं कसं करायचं मला आंघोळ झाल्याशिवाय तुम्हाला पैसे देता येणार नाही कारण शिवाशी होईल ना हो ते बी खरंच आहे मी आता शेताकडे निघालोय वाटत गोप्या गाठ पडला तर कमरात लाथ घालून तुमच्याकडे पाटील कमरात लाथ जरूर घाला हो पण वाईच लांबच घाला का नाहीतर शिवाशिव व्हायची कैसी तकलीफ तुम तो हमारे पाहुणे है पाणी देताय कामात तुम्ही लोक लई गाल फुकट करता सबक आता तू पाणी पिणार काम पुसणार मग कवा काम व्हायचंय किती वेळ लागणार याला त्या परत असं का करीना ती सगळी लाकडं एकदम फोडून टाक आणि सावका जाऊन वाड्यावर पाणी पीत बस की कसं होय पण मालक लई ताण लागली याची माझ्या त्या गोप्याला पाणी घाल गुरु पण जरा वर निघाल शिवशील काय करणार तानुल्याला पाणी बांधा आमचं कर्तव्य आहे आमच्या धर्मात पुण्य आहे म्हणते जरा बाजूला टाका की हे माझे तू माझ्याशी बोल नकोस तुझ्या ह्या बोलण्याने माझे कान हवं पवित्र होतील अरे बडव्या तुझे कान या माळणे शब्द ऐकताना अपवित्र होतात आणि समाजातले शब्द ऐकताना अपवित्र होत नाहीत अरे सुंदर असती तर मग हे काय सुंदर नाही तसं नव्हे अरे वयाने जास्त आहे तुम्ही माहिती नाही का शिवाशी होईल समोरच्या गटरी जावा आणि हात धुवा जावा ए मारणी सावकाराची लाकडं पण तुझा बाप फोडणार का ते गेले मी तिकडंच आलो सावकार गोमालते तुमच्या नावानं आणि बाप
सारा कुत्र मारून पडलंय ते वडून नेऊन टाक काय शंभर बजो तस नव पर तुमची लाकड किती फुटली ते तरी बघा पुरीला ग्वाड वाटत नाही अरवाळी येऊन तुमची लाकड फुटली अब तुमचे हे आठ आणि ते वैद्य दवा भी देणार नाही या पुरीला दवा घालना तर विचार अरे मी काय करू उचल पैसे दे चला का अहो सरकारचा कायदाच आहे की सर्व मुलं एकत्रित बसवायचे म्हणून इथे या गावात या पाटलाचा कायदा आहे तुला या गावात राहायचं आहे का नाही राहायचं आहे पाटील मग त्या कारशीला बाजूला बसव पण पाटील साहेब मला कारशी उठ त्याला बाजूला बस बर झालं बऱ्या बोलाने गाव सोडून जातोस का दाखवू तुला पाटलाचा इंगा अहो पर असा अंगावर एकदम याला काय झालं काय झालं तू गावातली कुणाची काम करत नाहीस तुझी बायको मेलेली जनावर उडून टाकत नाही ही कायची सगळ्याची शोध फिरती तुला रानात झोपडी बांधून राहायला जागा दिली म्हणून उपकार भेटले तो आता त्या जागेवर माझा बा आणि त्याचा मी बा राहत होता की म्हणून जाग्याचा अधिकार सांगतोस होय बऱ्या बोलानं झोपडी काढून जा नाहीतर बस पण आम्ही कुठे जायचं मसलत जा आम्हाला काय विचारतोय आता तुम्हाला नाही विचारत सरकारलाच विचारतो सरकार काय आम्हाला खाईन होय आणि या गावचा एक तरी माणूस तुझ्या बाजूने साक्ष देईल काय काय मास्तर मी कोणाच्या बाजूचा मी होय मी तुमच्याच बाजूचा या तुझ्या कारशीला उद्यापासून शाळेत पाठवू नकोस सगळ्याशी शिवून पाठवती या चल पुरी द्यावच आपल्यावर फिरल्या तर हे का बोलणार नाही बराच कुत्र्याच्या मूर्तीनं मी आल्यालं बरं मर जा की अगं आटप की लवकर मी नाही येणार भीक मागायला पोटाला काय खाणार मी नाही उष्टी करकटी खाणार बामणाच्या घरात जन्म घ्यायचा होता तू बामण असती तर मी पण बामण असते आवाज़
सासवस होऊ द्या. लाडू भरलेल्या पंक्ती रांगोळी मोरांची सुरेशरावना घाल देते सुन मी धरण. बामणाची बाई लई छान दिसल्या. मी का नाही बामण झाले? अग ती माहिलीची पोरगे बसते बघ कशी आठवायच्या सारखी. पाटील ते पहा कशी आदर्शासारखं पाहते ती. घाला तिच्या टाक्यात दगड. Thank you.
टक्कर बुडी देके कत्र टाइट तो दगाल खाली मग तुम्ही का मारताय आम्हाला मारणार तू हे गाव सोडून जा भाई सोडणार मग याला इथं ठिसून ठार करतो पाटील काय करताय सरकार तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दावणीला देईल अहो याला आम्हीच मारणार असा गावातला कोण पुरावा देणार आहे जाऊ दे हो ते मग बघू सावकारामुळे बसलास अरे जातोय कुठे बघू की मागण आई गा अग बया तुला लई लागलं ना म्हणजे लई लागलं अरे मग फारच छान अधिक असते अधिक फलम अरे मी तुझं वाटलं काय माझी तुळस पहिली गंगा सर्व पापे ठेव विष्णू लोकं सगच्छती हर गंगे हर गंगे आता पाणी प्यायला काय हरकत नाही तसं नाही तसं नाही आधी दक्षिणा घ्या आणि मग पाणी प्या आता प्यायलाच पाणी प्या शिवशील म्हणत बघ मी जरा बाहेर जाऊन झोपतो अहो पण कशा पायी आता गावच्या लोकांचा संशय येतोय तर ठार मारत्यात काय काय नियम आणि तू पाटील बी माझ्या विरुद्ध आहे त्यासनी मार म्हणजे कुत्री डुकर वाटत पर तुम्ही एकलं बाहेर झोपलेस आणि कुणी काय केलं तर माझी काळजी करू नकस तू पोरीला सांभाळ म्हणजे झालं आणि मी लांब कुठं आहे इथं पलीकडं गराड्याजवळ झोपतो तू काय काळजी करू नकस झोप झोपडी पेटली म्हणून सांगू पेटवा ती झोपडी
नाथची झाला जो महारा घरी जेवला खरा ब्राह्मण नाथची झाला जो महारा घरी जेवला महारा घरी जेवला गोदावरीचे करुणी स्नान पवित्र पावन नाथा देखून गोदावरीचे करुणी स्नान पवित्र पावन नाथा देखून दुष्ट थुंकितो अंगावरती दुष्ट थुंकितो अंगावरती क्रोध गाळी तो शंभर वेळा खरा ब्राह्मण नाथची झाला जो महारा घरी जेवला महारा घरी जेवला दलितांचे मूल तांदुले रडता स्पुंदुन कडे घेतले आंचे मूल तांदुले रडता स्पुंदुन कडे घेतले मुके पटापट घेता त्याचे मुके पटापट घेता त्याचे हसवी खुद खुद बाल प्रभुला खरा ब्राह्मण नाथची झाला जो महारा घरी केवला महारा घरी केवला मुके जनावर व्याकुळलेले मार्गी पाहून नाथ धावले मुके जनावर व्याकुळलेले मार्गी पाहून नाथ धावले गंगा जलते मुखी घालता गंगा जलते मुखी घालता पाषाणाला पाझर फुटला खरा ब्राह्मण नाथची झाला जो महारा घरी जेवला महारा घरी जेवला
घरात आमूच्या पुरण पोळी घरात आमूच्या पुरण पोळी तुमच्या साठी नाथा केली तुमच्या साठी नाथा केली महाराजी ती पोर बोलता महाराजी ती पोर बोलता बोट दोन्ही संत चालला खरा ब्राह्मण नाथची झाला जो महाराघरी गेवला महाराघरी गेवला घालता सुवास सुटला धूप घालता सुटला मागे पुढती पाठ मांडिला मागे पुढती पाठ मांडिला नाथानी मुखी घास खालता खरच द्या माळ झाला हो झालं ना मग एखादा माळ द्याऊ येईल का बाळ तू असं काय विचारतीस मला तुमच्या नातात घेत असा अगर वहिणी जरा इकडे ये ना हिमुलला पाहिलीस ना ही चांगलं नाच शिकेल असं मला वाटतंय आपण ही कुठली तिचे आई वडील कोण काय विचारलं का तुम्ही बाळ तू कुठली मी लहान तकडली आहे तुझं आई वडील मला कोणी नाही जात काय तुझी बामण बामण शुद्ध बोलता तरी येतं का तुला अहो मला काय मराठी नाही पाळी म्हणून असं बोलती अगं जात पत कशाला विचारतीस आपल्याला एक नाचायला चांगली मुलगी मिळाली की बस पण तिचे आई वडील हुडकत आले मग मग काय मग देऊन टाकू एक तू राहशील आमच्या जवळ शुद्ध भाषा शिकवणार हो शिकवणार आणि डान्स डान्स भी शिकवणार कपिलो वैयकर्णिकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशोगणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजान्नः द्वादशैतानि नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटकेश्चैव विघ्नस्तश्च न जायते शुक्लाम्बरन्दरं देवं शुचिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शिवाचं नाव चालू आहे महाराजांचं महाराज निश्चय आहेत अहो महाराजांनी केळं सुद्धा घेतले नाहीत अहो महाराजांनी हार फुलं देवापुढे अर्पण केली शिव 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 पाहिलं
महाराजांना प्रसिद्धी सुद्धा नको. खरे सत्पुरुष आहेत महाराज. शिवशिव शिवशिव शाळेत मस्ती करायची नाही, अध्याय चांगला करायचं बरं का. होय नाही म्हणायचं, होय म्हणायचं. चला आता. नको. का गं? चप्पल चोरीला जातील ना, मी सांभाळते. अगं तिला आत यायचं नसलं तर राहू दे ना. देवाचं दर्शन नाही का घ्यायचं. कृपा असावी महाराजांची. आमची महाराजाला शिव दिसला वाटत. महाराज शिवाशिवाय दुसरं काही बोलत नाही. सगळे म्हणा शिव 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 शिव. आनंदी बाई पेरे कसा होत झाला. छान नमस्कार कर. असं नाही करायचं. हे दोन लाडू तुला. कुठं राहतेस तू? कुठं राहणार, जागा कुठं आहे? कुणी माणसं वगैरे आहेत की नाही? आहेत की. कोण कोण आहेत? नवरा आहे, एक पोरगी भी आहे. कुठं असतात? तेसनी सुडकायला या गावात आलं. म्हणजे या गावची नावेच वाटत तू? नाही. आता राहणार कुठं? जाईन कुठं तर महारवाड्यात. अगं मग त्यापेक्षा इथंच का राहत नाहीस? इथं पावनाची शेजारी. अगं इथं म्हणजे इथं नव्हे, त्या तिकडं कोपऱ्यात. पण रातचं राहिलं तर चालेल इथं? अगं न चालायला काय झालं. हा साधूच मठ आहे. आमचे बाबा फार मोठे साधू आहेत.
दृष्टांत होता त्यांना. तू कोण, कुठली, काय, तुझी माणसं कुठं आहे हे सगळं त्याचा डोळे झाकले की कळत. डोळे झाकलं तरी कळत. हो हो, डोळे झाकले तरी कळत. म्हणूनच त्याला दृष्टांत म्हणतात. मग माझं दादला आणि पोरगी कुठं आहे ते सांगतील मला. खात्री न. अहो मग बलवा की तेच मी सांगा म्हणावं. माझा दादला आणि पोरगी कुठं आहे ती. अगो वा गो वा, त्यांना बोलवा म्हणावं. अगं आमचे बाबा काही तुझे नोकर आहेत की काय त्यांना बाहेर बोलवायला. मी आज जाऊ. अगं तू महारीण आहेस ना, ती तू नसती तर मीच तुला आधून येलो असतो. मी करू काय. काय करू, हे पा तुझं काम व्हावं असं तुला वाटतंय ना. मग तुला आमच्या महाराजांची सेवा करावी लागेल. आओ पण मी महाराज, मी त्यांची काय सेवा करणार. अगं तेच तर मी तुला सांगतोय. तू कधी महादेवाच्या देवळात गेली आहेस का. आम्हाच मी कोण देवळात जाऊ देते. हो तू अस्पृश्य आहेस नाही काय. काय अडचण करून ठेवली पहा आमच्या धर्मानं. तुला आत घेऊन जायची माझी फार इच्छा होती पण धर्म आडवा आला नाही. सर यासाठीच लोक धर्मांतर करतात. बाकी तुझ्यासाठी मी धर्मांतर सुद्धा केलं असत. अहो पर महाराजांची सेवा कशी करायची सांगणार होता सनवा. अगं तेच सांगणार होतो मी तुला. अगो महादेवाचं दर्शन घ्यायचं झालं तर आधी नंदीला हात घालावा लागतो. मग अगं मग काय, इथल्या या आमच्या महाराजांचा मी नंदीच आहे. माझी तू सेवा जर काही नीट केली तर तुला महाराजांचं दर्शन झालंच म्हणून समज. मी तयार आहे तुमची सेवा करायला. अगं मग तेच तर मी तुला सांगत होतो की तू इथं येऊ या कोपऱ्यात बैस तिथंच झो. गडे गडे आलो आलो. अगं बघत राहिलीस जात होता. आवाज काय. माझ्या ओळखीचा. अगं आमचे महाराज ब्रह्मचारी आहेत, त्याने तुला पाहिलंही नसेल. अरे आलो. यांच्याकडे शिकत होता. याने मद्रासहून आल्यानंतर याच देवापुढे प्रथम नाच केला तेव्हा याच पुजाऱ्याने त्यांना आश्रय दिला तेव्हा त्यांच्या मुलाला तबल्याचा नाद लागला. आता येत नाही तो आपल्याकडे. आता तो कॉलेजात जातो ना. तेव्हा फार मोठा झालाय तेव्हा तो येत नाही आपल्याकडे. तुझ्या नाचाबरोबर साथ करायला त्याला मी बोलवी ना आपल्याकडे केव्हा तरी. इतकी तयारी आहे त्याची, ऐकतेस आहेस की. Thank you.
मला नाही तोंड पाहायचं देवाचं. अगं वेग असं रागवू नये देवावर. पण तू जा ना, अगं लवकर जा ना, अगं जा ना, देवाचं दर्शन घेऊन ये. जा ना अगं आई, जा लवकर. लेखी एवढीच असते लहानपणी कुठे तर निघून गेली. तू सांभाळली नाहीस तिला. नशीब माझं मारणीच. आई आई चल ना ग. कुठे गेली होती? मी इथेच होते. काय नशीब असते तिकडच का? काय झालं ग? मारी नाही बिचारी. लहानपणीच तिची मुलगी कुठे नाहीशी झाली. कोणी पळून तर नेली नसे? पण मी म्हणते याला तरी आशा कशा? माझ्या आईने नाही का मला शेतकऱ्याकडे टाकली आणि जी गेली ते परत आलीच नाही. बर चल बघू. चल त्यांचे पुस्तक पडले वाटत. मी देऊ का उचलून? नको नको बाबा, मी आहे नाही डोळ्यास माणूस. हा तुम्ही जा, त्यांची पुस्तक देतो. हा मी जा. डोळ्यात वाच माझ्या. मी घेऊ शकते माझी पुस्तक? मी दिली जात. मी घेणार नाही. फारच छान, मग आम्हाला सापडली पुस्तक रस्त्यामध्ये. मी घरी घेऊन जाऊ. कशा? पुस्तकावरचे नाव आणि पत्ता वाचला पाहिजे ना. फार आगाव बोलता. हो इकडे आहे ना. पुस्तक नको का तुम्हाला? मग माऊली विद्यालय म्हणजे मुलींची शाळा. हरी भाऊ, कार्यक्रम पुढच्या गुरुवारी आहे ना? अगं मी नक्की येतो.
ती पोरगी कोण आहे? तुला काय करायचंय? तिचं नाव काय हो? अरे पण तुला काय करायचंय? मला ती लई आवडली बघ. आवडली मग जा तिला मिठी मार जा. ती राहते ना कुठलं पसणार असं बोलून येऊ. लई चांगली आहे म्हणून माझ्या वाटेत आडवी आलीस. काय मी काय केलं हो? जा आता सांगा आईने काय केलं. माझी आई जा धुणं तुझा. गोविंदाला विचारलंस का? नाही गोविंदा. ए गोविंदा आलो. अरे हरिभाऊ नाही का आले? अद्याप नाही आले. मग तू असं कर आपल्या देवळाची पुजारी आहेत ना त्यांचा मुलगा मनोहर आहे ना त्याला आत्ताच्या आत्ता बोलवू ना आणि त्याला म्हणा आज तबल्याची साथ तूच कर म्हणा. बसवत त्याला रोजच्या बैठकीत नाही माझ्या. अरे मनोहर आज संध्याकाळी मला जरा बाहेर जायचं आहे. तू जरा देवाजवळ बसशील का? मी जातो माझं जरा काम आहे. बाबा मी देवळात बसणार नाही. अरे त्या देवाच्या अन्नावर आपल्या पिढ्यान पिढ्या पोचलेल्या आहे. तुम्हाला बसणं शक्य असेल तुम्ही बसा नाही कुलूप घडून जा. पण संध्याकाळी जरा देवाजवळ बसलास तर काय होईल? मला पुजारी व्हायचं नाहीये समजलं? अहो कशाला त्याच्या मागे लागत? अग आजवर याच देवाच्या कृपेने त्याचं शिक्षण झालंय ना. देवावर निष्ठा नसेल तर निदान धंदा म्हणून करावा. मुहूर्त मंगल समीपाला उभी रोणी उदास बाला उभी
आजारी पडले नाही आणि कोणी मला रक्तही दिले नाही मग तुझे रक्त माझ्या अंगात कसं आग्रह डॉक्टरनं माझं रगत तुझ्या अंगात घातलेलं नाही ते देवानंच घातले माझ्याच रक्तानं काय बडबडते डोकं बिकं फिरले की काय तुझं होय डोसकंच फिरलंय माझं आणि कान हे फिरला आज 10-12 वर्ष वणवण फिरत चिसलच्या पोरीच्या तोंडाकडे बघ पण कुठं कुठं सापडली नाही माझी लेस मग मला काय सांगते आणखी 50 गावे फिर आणखी 1000 चेहरे पहा असं बोलू नगस का जीव का सावी सोते बस कधी भेटे रस झाले माझ्या पाठात पाडस कोण पाडस असं मला फसू नका आणि तू भी फसू नका आई दिसू म्हणजे महिला महिलावरनं वासरू येऊ शकत लहान होती तेव्हा जरा कुठं बाहेर गेले की रडून रडून कितपुशी तोंड खुपसून हपसून हपसून रडायचे कोण मी मी कशाला रडू तू तर रडत पाहिजे तिथे होय मी तर रडते पर तू माझ्याजवळ 10-12 वर्षानं माय लेकी भेटल्या तर मी ती मारून रडतीलच नव माय आणि लेकी रडतील पण मी काही तुझी लेख नाही आणि तू काही माझी माय नाही मी तुझी माय नाही आठव लहानपणी तुम्हाला माय म्हणायची नाही 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 तू माझी माय नाही मी तुझी माय नाही मी आई नाही मी आई नाही मी आई नाही
सानुभूती पाहिजे आपल्याला. काय म्हणतेस? खरं तेच म्हणते. एखाद्या वेळेला त्या बाईचं मूल कुठे नाहीस झालं असेल, अगर गेलं असेल, अशा वेळेला त्या बाईला वेड लागत आणि जे मूल दिसेल त्याला ती आपलं मूल म्हणायला लागते. अशा वेळेला आपण तिचं मूल झालं तर तेवढंच त्या बाईला बरं वाटेल. आणि ती मला तिच्याकडे घेऊन गेली तर मी बरी जाऊ देईन तुला तिच्याकडे. पण तूच माझी सखी आई आहेस, तूच मला जन्म दिलास, असं सांगशील ना तिला? तसंच सांग. तू काही काळजी करू नकोस. पण ती तुझी खरी आई नाही ना? नाही, ती माझी खरी आई नाही. माझी खरी आई मला माहित नाही. मला एका शेतकऱ्याने सांभाळ. सावध हरिणी सावध गौ, सावध हरिणी सावध गौ, करील कोणीतरी पारध, करील कोणीतरी पारध गौ. सावध हरिणी सावध गौ. रस रस लेली तुझी गजवानी, ए रस रस लेली तुझी गजवानी, चंचल नयनी गहिरे पाणी. ला 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 ला, घातुक तुझला तुझी मोहिनी. सावध सावध हरिणी सावध ग, करील कोणीतरी पारध ग, करील कोणीतरी पारध ग. सावध हरिणी सावध ग. उन्मादाचे अंगी वारे, उन्मादाचे अंगी वारे, पिसाट फिरता उरी कापरे कापरे. थर थर काळी झाले ते रमणी. सावध सावध हरिणी सावध ग, करील कोणीतरी पारध ग, करील कोणीतरी पारध ग. सावध हरिणी सावध ग. मादक धुंदी तुझीच सगळी, मादक धुंदी तुझीच सगळी, दिशात भरून ही न बात चढली. मोहाचा क्षण झापडली. सावध सावध हरिणी सावध ग, करील कोणीतरी पारध ग, करील कोणीतरी पारध ग. सावध हरिणी सावध ग, सावध हरिणी सावध ग, सावध हरिणी सावध ग, सावध हरिणी सावध.
आता सोड 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 जातोस घरी. हे बाजलो दत्त्या जाईन जाईन पण साथीनेच जमता. चार लिंबू दोन केळ अरे उरपाटा पकाची कोंबडी कोंबडी. ए बाजलो कोण तू होय? पण मठात कुठे आलेलीस? काल मी तुझ्यासाठी केळी आणून ठेवली होती. देवाचा प्रसाद इथे मिळाला की? अगं तेवढ्याच्या प्रसादाने मी तुझं पोट भरणार आहे. थांब इथं मी हा आलो. हे काय काय झाले काय? हो पिंपळावरचा मुंजा जात नाही. जात नाही? हो मग त्याला मठात आमच्या महाराजांच्याकडे घेऊन या. मुंजा लगेच पडून जाईल. कुठं? हे काय देवळाच्या समोर शिवस्वामी महाराजांचं मठ. शिवा 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 अय्यर दूर आहे. पण महाराज दोन वर्ष झाली पत्र पाठवली तारा केल्या रजिस्टर ही परत आली. तो मद्रास मध्ये नाही दूर आहे. पण उत्तर का नाही बाबांच? प्रश्न खासगी आहे त्याचं उत्तर देता येत नाही. पण महाराज यांच्या जीवाला काही धोका तर नाही ना? नाही. मग परत केव्हा येणार? येतील येतील. पण केव्हा महाराज? ते सांगता येत नाही. मधून मधून भेटत जा. तू ही मुली हे हाती ना तू इथंच थांब. हे आलो तो शिव शिव तुमची पोरगी? हो. महाराजांनी हुडकू दिली? नाही, त्या दिवशी तुम्ही गेलात आणि ही आली. चल ना ग जाऊया. अगं आले ना? जावा जावा, पर आईला सोडून असं एकटं जाऊ नये. आईची माया लई असती बघा. त्या दिवशी जीव कापत होता यांचा. चल ना ग. अगं हो ना. तुम्हाची किती मुलं आहेत? ही एकटीच. मला बी एकलीच आहे. मिळाली नाही अजून? नाही हो. बिचारीची मुलगी कुठं गेली कुणास ठाऊक. डागा डागा रडू नका, सापडेल. महाराजांना प्रश्न विचारा, तुमची मुलगी कुठं गेली ती बरोबर सांगतील. तुम्ही काय विचारला सा? नका नका वाईट वाटून घेऊ नका सा. नसेल सांगण्यासारखं तर राहू द्या. नाही नाही सांगण्यासारखं काही नाही. आज दोन वर्ष झाली हे कुठं गेलेत कुणास ठाऊक. माझं बी असंच झालंय बघा. 10 वर्ष झाली नवरा सोडून गेला. कसलं हे नवर हेसनी बायकांना सोडून राहावंचं तरी कस? चल ना गाई हिला सांगून काय मिळतंय? अगं वेदी एकमेकीचं दुःख एकमेकीला सांगितलं म्हणजे तेवढंच हलकं होतं. तरणी पोर आहे तिला आईचं दुःख नाही कळायचं. आई झाली म्हणजे कळल दुःख काय असतं ते. बरं बरं मला नको सांगू दुःख काय ते. चल ग असं काय बोलायचं? ही जी केळी काल महाराजांच्याकडे खूप केळी आली होती. मी म्हटलं तू येशील पण तू काय आली नाही. कशाला येऊ? देवळातला बामण पुजारी लई चांगला आहे. मला रोज निवेद्य देतो खायला. अगो पुजारी फार वाईट असतात. देवाच्या नावावर फार वाटेल ते करतात. नाही नाही तो पुजारी तसा नाही. देव माणूस आहे. तुझा देव माणूस ठेव तुझ्याजवळ. पण काय गे नाही म्हणजे झोपायला तिथे काय येतेस? नाही नाही तिथंच पडते देवळाच्या कोपऱ्यात. गणेश महाराज आले वाटत. चल चल लवकर ग
कणे हे महाराजच आहे. अगं महाराज चल जा जा ना लवकर. कणे कणे पाणी घेऊन अहो महाराज शिवाय तिला पण ती माहिती नाही. असू दे रे पाणी घेऊन अगोदर. चक्कर आली नाही शिवा शिवा आपण मानतो देव सगळीकडे सारखाच आहे. अगं पायापूर महाराजांच्या महाराज तिच्या मनात आपल्याला काहीतरी विचारायचं होतं म्हणून तिला म्हटलं मठाचल म्हणून. महाराज ते काय आहे महाराज तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकच चुटकी सुशी सांगतील एवढंच नव्हे तर अगदी बिजू. महाराज ती काळजी आहे त्यांना आपल्या डोळ्यापुढं सतत शिव दिसत असतो. शिव 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 बडबड बंद माझ्या ध्यानाची तयारी कर. बर तुझी हरवलेली मुलगी दिसते आहे मला. मला माझ्या पोरीला भेटवा महाराज पोरीला भेटवा. भेटे काळजी करू नकोस ती सुखी आहे. दत्ताच्या देवळासमोर उभी असलेली ती मुलगी पाहिलीस? आता त्या बाई आल्या होत्या त्यांचीच पोरगी आहे ती. माझी पोरगी भी एवढीच असेल बघा. आता ती पोरगी इथन गेली मला वाटलं माझीच पोरगी आहे. तुला शंका आली ती आपली मुलगी आहे म्हणून? होय महाराज. मग तसं त्या बाईला का विचारलं नाहीस तू? पण ती बामणासारखी दिसतीये ना. बामण मराठा महार हे सगळं वरच्या कपड्यावर. महाराज चप्पल राखायला. मग माझी चप्पल ठेवू का इथं? हो पण देवाचं दर्शन घेतोस का कधी? नाही आपण देवाचं दर्शन नाही घेत कधी. आपण फक्त देवीचं दर्शन घेतो. मग त्याला चप्पल काढायची जरुरी? वा आणि एखाद्या वेळेस देवीनेच काढली चप्पल म्हणजे मग भक्तांना आगावपणा केला तर? म्हणजे त्या दिवशी मी काय आगावपणा केला होता? आगावपणा नाही तर काय देवीची ओळख नसता ना. देवीची चेष्टा करायची मग तुला राग येणार नाही तर काय होणार? सत्तर पण चेष्टा केल्याशिवाय ओळख व्हायची कशी? चेष्टा केल्याशिवाय ओळख होत नाही असं काही नाही. हो का? म्हणजे अगदी सत्पुरुष बनायला हवं. आपण कोण? आपलं नाव? माझ? म्हणजे आपण कुठे राहता? आपल्याला कर्तव्य आहे का? म्हणजे थोडक्यात मला असं विचारायचं की मी आपल्याला पसंत आहे का? मग इथं देवाच्या दारात कशाला उभं राहिला? तू कोण मला विचारणार?
इथला पुजारी आहे देवाचा. देवाची पूजा न करता जास्त बोलू नकोस. जा तिकडं आवाज धाड. जा तुझ्यापेक्षा कमीच. का आवडली काय ती? हो आवडली. मग जा मिठी मारा तिला. आवडलेल्या माणसाला मिठी मारायलाच पाहिजे का? नको का? बापरे आई आली. तू जा ना. पण आईला एवढी घाबरतेस? हो मी घाबरते. एवढी थोडी तू जा ना. खुळी रे खुळी. हो मी खुळी भाबरी. पण तू जा ना. जा लवकर. जातो पण संध्याकाळी गोड्याच्या ठिकाणी. हो बाबा जा. लगीन तुझ्या फायद्याचं व्हायचं नाही. कुठलं लग्न? त्या पुजाऱ्याच्या पोराबरोबर तुझं चाललंय ते फायदेशीर होणार किंवा नुकसानीचं ते माझं मी पाहिलं. अगं पण त्याला का फसवतीस? त्याला तुझी जात कळी तर तुला ते सोडून जाईल. त्याचं त्यात नुकसान व्हायचं नाही पण तुझी मात्र आबरू जाईल. माझी जात? होय होय तुझी जात. कुठली माझी जात? महाराजी तुम्हाला माहित नाही. मी मारे नाही. मी ब्राह्मण आहे. मी अस्पृश्य नाही. महाराज 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 माझी पोरगी मला आई म्हणायला तयार नाही. पण ती तू माझी माय नाही. मी तुझी पोरगी नाही. शांत हो बाई शांत हो. आजकाल कोणतंही पोर आईला आई आणि बापाला बाप म्हणायला तयार नाही. महाराज वाईट वाटून घेऊ नकोस. परमेश्वर कृपेनं तुझी मुलगी तुला भेटेल. महाराज ती पोरगी खरेच माझी आहे. पण ती तुला आई म्हणायला तयार नाही ना? नाही. मग ती मुलगी तुझी कशावरून? मग मी काय करू काय करू महाराज? शांत राहा शांत राहा. बाईस जगात परमेश्वर आहे. तो तुझं ऐकतो आहे. एक दिवस त्या मुलीच्या मनात तो परमेश्वर जागा होईल. तिला पश्चाताप होईल आणि ती आई आई असा हंबत तुझ्या पायाशी येईल. खरंच असं होईल. ती लहानपणी मला माय म्हणायची तशी मला माय म्हणेल. माझं पाळस मला बिलकर माझं वासरू माझ्याकडे धावत येईल. मला खात्रीनं वासरानं आईकडे गेलंच पाहिजे. पाळसानं आईला भेटलंच पाहिजे. मग मी तिला माफी करीन. पोरीच्या चुका आईने पटत घालायच्या नाही तर कोणी. मी तिला माझ्या कुशीत घेईन. आम्ही दोघे हमसून हमसून पर महाराज माझा ह्यो आनंद बघायला माझा नवरा भेटेल का? हो भेटेल. तो तुला अवश्य भेटेल. खरं सांगता असं महाराज का मला बरं वाटावं म्हणून? बाई मी खरं सांगतो तुला बरं वाटावं म्हणून कुठला साधू खोटं बोलणार नाही. साधूच्या जातीला ते योग्य नाही.
साधो खरच बोलतो. आता मला कसं बरं वाटायला लागलं. जेव्हा माझी पोरगी भेटली तेव्हा देवाचं मी लई लई उपकार मानलं बघा. देवा नारायण संभाळ रे बाबा. आता मला ती वळकत नाही. शिव शिव. महाराजांनी बोलवलं? हो. काय आज्ञा आहे? कोणाशी? माझ्याशी. हो बाळ, तुझ्याशी. गणेश, रोहिणी बाईना घेऊन जरा बाहेर. आज्ञा. चला ना. नको नको आई, तू जाऊ नकोस. मी इथे एकटी काय करू? बाळ, तुला इथे कोणी खास? मला तुझ्याशी खासगी बोलायचं. मग तुम्ही एकटे बोला ना माझ्याशी. ही कशाला इथे? मला त्यांच्याशी आणि तुझ्याशी बोलायचं आहे. माईला असू द्या ना इथे. मला तुम्हा दोघी बोलायचंय. पण मला बोलायचं नाही ना. मालती, कुणाला काय बोलतेस? महाराजांना. अगं पण आई, मी वगैरे काही बोलू नकोस. महाराजांचं ऐक. मी जाते. अगं पण आई, माझं ऐकशील तरी. मला काही तुझं ऐकायचं नाही. अगं मी नाही पाहणार. का? मला हिचं तोंड नाही पाहायचं. अरे पण का? मला नाही माहित. बरं, याला तू पूर्वी कधी पाहिलं होतंस? नाही. लहानपणी 7-8 वर्षाची असताना? नाही नाही. बरं, मला हे सांग, तुझ्या खेडेगावात तुला विहिरीत कोणीतरी ढकललं होतं? तुझं पूर्व आयुष्य सारं मला दिसत आहे. तुझ्या वडिलांनी तुला विहिरीतून वर काढलं. त्यावेळी तुला प्रथम पोटाशी कोणी धरलं? तू विहीर विटाळलीस म्हणून तुझ्यावर दगडफेक झाली. त्या दगडफेकीनं तुझ्या आईच्या मानेवर जखम झाली. ती जखम या बाईच्या मानेवर कशी आली? बघ. नाही नाही, मला काही माहित नाही. मी कधी विहिरीत पडलेच नाही तर मला काय माहित. तुम्ही खोट बोलता. तुम्ही खरं सांगा. तुमचं या बाईचं काहीतरी संघांना दिसतंय. तुम्ही मला फसवत आहात. मला यातलं काही माहित नाही, काही माहित नाही. तू खोटं बोलतेस. तू स्वतःला आणि या बाईनाही फसवतेस. तू विहिरीत पडलीस, त्यावेळी तुझ्या दंडावर जखमा झाल्या. त्याचे पण अजूनही तुझ्या दंडावर आहे. पाहत नाही नाही, ही खून मी शाळेच्या बाहेरून पडली तेव्हाच आहे. मी कधीच कोणत्या खेड्यावर गेले नाही. मी याच गावची आहे आणि माझी आई पण इथलीच आहे. तुम्ही तिला मुद्दाम बाहेर उभी केली आहे. अगं पण खोटं कशा पाहिजे बोलतीस? कारण तू मारीन आहे आणि मी ब्राह्मण. म्हणजे म्हणजेच ना, तुम्हाला मी कसं कळलं? होय, मी अंतर्ज्ञानी आहे. मला हिचा जन्म, हिचं बालपण सारं सारं दिसत आहे. ही लहानपणी आजारी असताना तू देवाला केलेला नवस आणि तो नवस फेडण्याकरता हिच्या बापानं केलेली चोरी सारं सारं स्पष्ट दिसत आहे मला. मग महाराज, महाराज हीच माझी मंजी आहे. नाही, मी तुझी मंजी नाही. मी मालती आहे, रोहिणी आहेरची मुलगी. माझे वडील मद्रासी ब्राह्मण आहे. माझी आई महाराष्ट्र ब्राह्मण. त्यांची मुलगी मी ब्राह्मण आहे. हा गणेश. आज्ञा महाराज. रोहिणी बहिणीला लावून दे. रोहिणीबाई, ही मुलगी तुमची आहे? असा प्रश्न आपण का विचारता महाराज? याचं उत्तर मी नंतर देईन. पण मला खरं सांगा, ही मुलगी तुम्हाला कुठे सापडली? नाही नाही, मी सापडलेली मुलगी नाही. तो गप्पाई. मी गप्पा असणार नाही. रोहिणीबाई माझी सख्खी आई आहे, जन्मदात्री. हिनंच मला जन्म दिला. हो की ना गाई? तूच माझी सख्खी आई आहे. सांग ना गाई. पण हा प्रश्न आताच का निघाला? ही बाई. तू बोलू नको. मी बोलणार. आई, मी तुला सांगत होते ना, तीच बाई. महाराज मला सांगतात हिची मुलगी आहे. महाराज खोटे आहे, ढोंगे आहे. मी हिची मुलगी नाही ग, मी तुझीच मुलगी आहे. ही मारीन आहे. मी ब्राह्मण आहे गाई. मी तुझीच मुलगी आहे.
सुंदरिणीबाई तुम्ही खरं सांगा, देवाला स्मरून सांगा, माझ्या समोर एका निरपेक्ष साधू समोर बोलत आहात, तुम्हीच या मुलीची आई आहात? दालला पाहिजे होता, त्यानं मंजीच्या कमरेत दोन लाथा घालून माझी मुलगी म्हणायला लावला असत. हे साधू संतांच काम नव्हं महाराज, साधू संतांच काम. चिमणी काळाची घरटी डोक्यावर बांधून आलीस तर माझे वडील मला घरात नाही घेणार म्हणे, शिवा देवाचा पुजारी आहे. मला ब्राह्मण आणि पुजारी दोन्ही आवडत. मग ही असली घरटी त्याला परत बांधणार? मग चल मावशीकडे. मावशीकडे कशाला? तू चल ग. अरे पण चल ग तू. ए मावशी, मावशी कर, मावशी आयुष्यवंत हो, आज तू फारच खुशीत दिसतोय. मावशी, चंद्राला नुसता पदस्पर्श नाही, आज चंद्र कवेत घेऊन आलोय मी. पण मावशी, आज नुसता अंत हो असा आशीर्वाद नको आहे मला. तुला मावशी, मला तुझी मुलगी हवी. माझी मुलगी? हो, तुझी मुलगी मालती. मालती? माझी मुलगी? हो. मावशी, तुला माझ्याबद्दल काही शंका आली का? नाही. अरे पण तिला विचारायला नको का? ती आता मोठी झाली, तिची संमती घ्यायला नको का? एवढंच ना मावशी, अगं तिची संमती आहे आला, तिला विचारल्याशिवाय मी तुझ्याकडे येईन तरी कसा? मालती, तू मोठी भाग्याची, माझ्या परवानगीचा काही प्रश्नच नाही. पण मनोहर, तुझे वडील या लव मॅरेजला परवानगी देतील? मावशी, तू त्याबद्दल अजिबात काळजी करू नकोस. लग्न विचार करून ठरवलायस? हो. का? तुला माहित आहे मी तुझी आई नाही म्हणून. वडगावच्या मुक्कामात तू आमच्याकडे आलीस, आम्ही तुला ठेवून घेतलं. तुझ्या अशुद्ध बोलण्यावरून तू ब्राह्मण नाही हे मला समजलं होत. तुझी खरी आई या गावात येऊन बसली आहे. नाही नाही. मनोहर काय म्हणतो पाहा ना जरा. काय म्हणतोय? ऐ गं,
तूच विचार ना मनोहर लग्न करायचं म्हणतो माझी कुठं हरकत आहे त्याची तयारी असली तर मुली दाखवायला आणायला सांगतो पाच सहा जण येऊन गेलेत माझ्याकडं तसं नव्हे मग त्यांनी मुलगी पाहिलेली आहे तिच्याशीच लग्न करायला कोणाची मुलगी आपल्या मावशींची नायकांची नायकांची नायर काकांना कधी मुलगी झाली मागे ते टूरला गेले होते ना तेव्हा झाली म्हणे पण तसं तो मला कधी बोलला नाही आणि रोहिणीही कधी बोलली नाही तिच्या बरोबर देवदर्शनाला असताना एक मुलगी येते पण ती देवळाच्या बाहेर उभी राहते तीच ती पण मी तिला अजून जवळून अशी पाहिली नाही मग आता पाह ना म्हणजे मी तिला इथं बोलवली आहे कदाचित ती बाहेर उभी असेल पण आपण रोहिणीला तर बोलूया हो मावशीला मी बोललो सगळं म्हणजे मग यात मी आता काय करायचं राहिलंय तुम्ही फक्त होय म्हणायचो तुमचा होकार मिळाला की लगेच लगेच मी त्याला घेऊनच येतो पुढे अग हा काय होता रे तुझे वडील भटजी आहेत ना अगदीच भटजी आहेत मला पण ब्राह्मणच आवडतात आणि माझी आई अगदी काकूबाई मग तर फारच छान मला पण काकूबाई व्हायचं पण मला भटजी व्हायचं नाही ना त्याचं काय तू तर आहेसच भटजी पण मी एकदा भटून झाली की झालं किती खोडी आहेस घटू खोडी म्हण भाबडी म्हण काय वाटेल ते म्हण कसे जाऊ चल आत चल आत देवळात हो यायलाच पाहिजे का कवा नसे अगं माझ्या आई वडिलांनी तुला पाहायला नको का हो मग पाहायला तर पाहिजे मग चला अरे पण अरे चल म्हणतो ना लग्न होत्या हा किती काय बसते इथे बैस वरती बैस बैस रोहिणी का नाही आली तिला काहीतरी काम आहे बाबा तुम्हाला काही विचारायचं तर विचारा तुम्ही काय विचारणार तुम्ही एकमेकाला विचारलंय ना मग आम्ही जाऊ काही तुला घाय असली तर तू जा तिला थोडा चहा करून देते आता नको मला आई बरोबर बाहेर जायचंय मग इतक्या घाई ना कशाला आला बाबा घाई मलाच होते मग जातो आम्ही अहो हे काय तुम्ही तिला काही विचारलं नाही तुम्हाला आणि मुलग्याला पसंत आहे ना मग झालं तर आम्ही काय देवळात बसणार आणि देवळात मरणार असं काय तुमचं बोलणं Thank you.
शपथ जन्मदात्री आई आहे आपल्या बापाला फसवायचे मला ही मूल बाळणे गेली 10 वर्ष मालकीलाच मी आपली मुलगी मानली मी सुद्धा तिला आपलीच मुलगी मानतो किती पवित्र आहेत ते प्रत्यक्ष ऋषी सारखे आहेत आपण फसवायचे त्यांना एका महाराजांच्या मुलीचे लग्न एका ब्राह्मणांच्या मुलाशी ते आपण फसवून करायचे ते शक्य नाही मी आताच देवळात जाणार त्यांना मी सांगणार मालती आपली मुलगी नाही म्हणून मालती एका महाराजची मुलगी आहे लाज नाही वाटे तुला मला फसवायला एका बाहेरीची काठी मला फसवतेस दिवशी तुला देवळात चल म्हणालो तर मला म्हणालीस आत यायलाच पाहिजे का मला वाटलं तिचा देवावर विश्वास नसेल पण देवळात यायला तुझं मन तुला खात होत यापेक्षा तुझी आई लाख पटीने परवडली अगं ती खर तरी बोलते जन्मानं महाराष्ट्र हा गुन्हा नाहीये खोटं बोलणं सुद्धा आपल्या प्रियकराबरोबर ज्याबरोबर लग्न करून संबंध संसार करा त्याच्याशी खोटं लग्नाआधी एवढी खराब परस लग्नानंतर काय करशील Thank you.
मालती मालती लग्न होत होतं माझं पण तू औदास आल्यामुळे तेही मोडलं तुझं पोटे म्हणजे म्हणजे असं तरास करून घेऊ नकस का आपल्या जातीत चांगला नवरा गावल तुला जातीतला नवरा केलास म्हणजे सुख लागेल उगास बेडकानं बैल होऊन फुटून मरून जातो ऐक माझ ऐक पोरी मला तुझं काही ऐकायचं नाही अगं अगं मी तुला चलन दिला ते तुझी मां आहे तुझ्या काळजाला दुःख तेच माझ्या काळजाला दुःख माझ्याकडे बस माझ्या कुशीत येऊ दे तुझी मां तुझ्या माझी मां मेली माझी सात जन्माची वेरीण आहे तुला माझं सुख पावलं नाही म्हणून तू त्यात बिंबा घालण्यासाठी आलीस आता माझं वाटोळं झालं आता आनंदा जाग माझे मां नाही म्हणजे म्हणजे मला हे लग्न करायचं नाहीये अरे पण का नाही करायचं एवढंच बाबा आजपासून तुम्ही विश्रांती घ्यायची देवळात मी बसेन ज्या भक्तिभावानं तुम्ही देवाची पूजा करता त्याच भक्तिभावानं मीही पूजा करेन मनोहर होय बाबा माझं चुकत होतं तुमचंच बरोबर होतं माझं कर्तव्य मला तेव्हा कळत नव्हतं पण असा निर्णय बदलायला एकाएकी तुला झालं तरी काय काय आई तू पाणी तापत ठेव मी नाव्याकडे जाऊन शेंडी दाखवून येतो म्हणू बाबा मी अगदी शांत आहे अगदी शांतपणाने विचार करूनच मी हा निर्णय घेतलेला आहे मी हा विचार करणार नाही बाबा नग महाराज आता काय विनग तुमचं लई उपकार आहेत बघा माझ्यावर आता एक शेवटची इच्छा काय माझा नवरा तुझा नवरा तुझा नवरा काय महाराज तुम्ही मला खरं खरं सांगा मला जे दिसत या ते खरं आहे ना तुला काय दिसते म्या बोलू नये तुम्हाला माझा राग तर येणार नाही ना नाही नाही मी तुझ्यावर कसा रागवीन महाराज मला एक लई संशय आहे मी इत तुमच्या पायापाशी आल्यापासून बोल बोल काय ते महाराज तुम्ही मला खरं खरं सांगा तुम्ही तुम्हीच माझं धनी भीमे 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 धनी धनी मी तुम्हाशी वळकलो होतो वळकलो होतो काय करू भीमे तेव्हा माझ्या हातनं खून झाला म्हणून जाऊ द्या भीमे आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या काठीला वळत घेऊन येतो नको ती लई हट्टी आहे मी तिची आई आहे तिचं वंगाळ माझ्या मड्यात यायचं ना थनी थनी माझा जीव असा असतो भीमे तू पाणी देतो नग नग पुजाऱ्याकडनं देवाचं तीरत आणून माझ्या तोंडात घाली रडू नका माझं काय वंगाळ होत तुमच्या मांडीवर मला मरण येत तरी कस शिलाई म्हणून आम्हाला गरीब म्हणतात पांडे मला गरीब केलं आम्हाला करू दिला नाही आमच्या जमीन
हरिजन म्हणू नका, आम्हाला गरीब म्हणा। हरिजन हा अपमान आहे, गरीबी हा अपमान आहे, ती परिस्थिती आहे। महात्मा गांधी की जय, डॉक्टर आंबेडकर की जय, महात्मा गांधी की जय, डॉक्टर आंबेडकर की जय। गुरुदेव दत्त, अरे रे काय आहे, कसे केस झाले तुझे? हा केस विंतरत नाहीस तू? हे बघ, हे तेल रोज डोक्याला लावायचं बरं का, आणि या फणीने केस उतरणार ते। शाबास विंतरत जा। हा श्री गुरुदेव दत्त। हे बघ, हा साबण घे आणि रोज नदीवर जाऊन आंघोळ करत जा। हा आले तर ऐकले जा, बघ आंघोळ करायला। श्री गुरुदेव दत्त। अगं हे काय काय उघडत, त्याला कपडे नाही? हे बघ, ते त्याच्या अंगात झाला, हे बघ आणि त्याच्या डोक्यात। बाई जितकं चांगलं चांगलं करताय, आम्हाला देव दर्शन एवढं दाखवत कोणता देव? तो तो गावा जवळ सध्या तुम्हाला हा म्हणजे सोडशील ना? हो सोडेल की, केव्हा? उद्या सोडील। हा उद्या देव आपला आहे आणि त्यांचा नाही।
बाबा अरे खरच देव सर्वांचा आहे हा ब्राह्मण हा क्षत्रिय हा वैश्य हा शूद्र असं मी कधी म्हणालो आहे का बाबा पण मग या सगळ्या सुधारणा तुम्ही पूर्वीच काय केल्या सुधारणा करणारा मी कोण परमेश्वर जगाची प्रगती करत असतो लोकांच्या मनाची तयारी झाली की त्या गोष्टी त्यांना मिळतात मग ती काठी टाकून दे बरं आणि त्यांना सामोरं जा लोकांना म्हणावं पाणी घालायचं असेल तर सकाळी या दर्शाला हात जा महाराज 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 कोण आपण तर मी आपण खरे महाराज आहे मी खोटा आहे मी महाराज भीमी मार्गीचा नवरा मला माहित आहे देवावरचं निर्माल्य मी देवळाबाहेर टाकलं ते तुझ्या अंगावर पडलं आणि लोकांनी तुला महाराज केलं होय मग त्याच वेळी तुम्ही मला पण मी कोण सांगणार परमेश्वराची तशी इच्छा आहे त्याची तुझ्यावर कृपा आहे महाराज माझी बायको मरणाची घटक मोजते शेवटची इच्छा आपल्या हातनं देवाचं तीर्थ घ्यावं अशी आहे म्हणजे 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 माझी पुजारी बाबा मला माफी करा मी आणि माझ्या पोरीनं तुमचा धर्म बुडवला तुम्ही आमचा धर्म बुडवला नाही धर्म बुडवला नाही नाही अगं हा आपला आर्य धर्म एखाद्या दगडासारखा निर्जीव का आहे का तो पाण्यात टाकल्यावर बुडेल हा आपला आर्यांचा जिवंत धर्म आहे त्याची रोज प्रगती होते आहे आपण मनानं परमेश्वराची पूजा केली झालं हाच आपला आर्य धर्म माझी पोरगी पापी नाही अगं तुझी कधीच पापी नव्हती आणि आता तर ती माझी चूल होणार आहे हुशारी बाबा तुझी चूल खरं सांगता का अगदी खरं आजच मी त्यांचं श्री दत्तात्रयासमोर लग्न लावणार आहे माझ्या पोरीच काम नशी लगी म्हणजे माझी म्हणजे असं म्हणू नको या जगात कोणी ब्राह्मण नाही कोणी हरिजन नाही सार आपण माणसं आहोत तुझ्या मुलीचं माझ्या मुलाशी लग्न होणार आहे असं म्हण देवा माझं समाधान झालं ती नुसतीच माय नाही ती माय एवढी आहे